पर तुम्ही कौन बोलता है? हेलो हेलो, आता एकदा का वीरेनला रस्त्यातन बाजूला केला की अनुपमा माझीच. काय ग, कोण होता? माहित नाही. वीरेनचं खरं रूप बघायचं असेल तर आज रात्री फॅक्टरी मागे यायला सांगितलंय. कोणाचा फोन असेल ग बहिणी? ए बाई, या असल्या निनावी फोन कडे लक्ष नको देऊ. नाही, खरं काय ते कळायलाच हवं ग. नाही ग, नको ना प्लीज, आज नको. अगं, मला ऍक्च्युली एक दोन दिवस ना खूप नॉशियाटिक फील होतंय. आपण दोन दिवसानंतर ठरवूया ना. प्रॉमिस. या, लेट्स हॅव फन. ओके बाय. अदिती, मी तुझ्यासाठी आज खास अळूवड्यांचा बेत केलाय, चल ना. अळूवड्या तुला आवडतात ना? हो आवडतात, पण अगं मला काय आवडलं तर मी त्या स्वयंपाकाच्या मावशीनं सांगेन ना करायला. अगं असं काय करतेस, तुला दिवस गेलेत ना. तुला काय हवं काय नको हे बघणं माझं कर्तव्य आहे. मोठी जाऊ म्हणून तुझे डोहाळे मी नाही पुरवणार तर आणखीन कोण पुरवणार? तुला कोणी सांगितलेत नसते उद्योग करायला? बघतेस का अशी? नाही म्हणजे मला माझी आई असं म्हणत होती की तुझ्या हातचं जर का मी काही खाल्लं ना तर माझ्या पोटात दुखायला लागेल. दीदी तू वाईट वाटून घेऊ नकोस हं. मला माझ्या होणाऱ्या बाळाची काळजी वाटते ना म्हणून म्हणते मी. म्हणजे आई म्हणत होती की तुझ्यासारख्या बाईची जरी सावली पडली ना तरी ते चांगलं नसतं ग. ए तुला खरंच माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर एक करशील, माझ्यापासून लांबच राहा तू. हा वाईट नको वाटून घेऊस. तिकडे यावेळेस? हा जरा काम आहे रे. फॅक्टरीकडे काय काम आहे तुझं? अरे एक वस्तू कलेक्ट करायची आहे अनुसाठी. ते मी निघालो ना परत तर एक तिला आठवण म्हणून. ओहो आय सी, मामला इथपर्यंत पोहोचला. चल गुड गुड, चल ऑल द बेस्ट. ओके थँक्यू, चल नंतर भेटतो. अनुपमा घराकडे झाली होतीस? हो. वाय सी वीरेनला शोधतीस? हो. नाही, वीरेन कुठे? तो फॅक्टरीकडे गेला. फॅक्टरीकडे? हा म्हणजे मला तरी तसंच म्हणाला. आता का गेला हे काय मी त्याला विचारलं नाही. ओके थँक्स. अनुपमा. हा एनी प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम काही नाही, मी सहज विचारलं. बरं येते, बाय. हॅलो. अनु, हे असं लपून छपून भेटणं शोभत नाही तुझ्यासारख्या धाडसी मुलीला.
मी पण तयार आहे. पण तुझ्याशी थांबा ना दोन चार दिवस. तुमची जखमही अजून ओली आहे. खरं जखम अजून ओली आहे. खरंच किती वेगळीस तू इतर मुलींपेक्षा. म्हणजे अशा किती मुलींचा अनुभव आहे तुम्हाला? मला कसला मुलींचा अनुभव. आकाशपासून मी एकटाच बोलतोय. तू अशी गप्प उभी बोल ना काहीतरी. मला खूप आवडतो सिरेन. तुझ्यावर जीव सुद्धा वळवून टाकेन. काय नाटक आहे तुझं? नाटक आता कळेल तुला. काय ग कशा काय ओरडलीस? त्या माणसाने मला फसवून इथे आणलं आणि माझ्यावर जबरदस्त. अरे आमदार सौदामिनी गायकवाडाच्या नावाला काळ फास नसतो. अरे उद्या आत्याला समजलं म्हणजे तिला काय वाटेल? अजित मी असं काही नाही केलं यार. खोटं बोलते मुलगी. अरे खोटं आहे ओ इन्स्पेक्टर. ही खोटं बोलते मुलगी. प्लीज अजित. अरे मी काही नाही केलं यार. केवढा वेळ लागला? काय झालं ग?
कळलं कोणाचा फोन होता? ज्या कोणाचा फोन होता ना वहिनी, तो माझा हितचिंतकच होता. आज जर मी तिथे गेले नसते तर आयुष्य बर्बाद झालं असतं ग माझं. का झालं काय पण? वहिनी, वीरेनचे गावातल्या एका मुलीबरोबर संबंध आहेत. तो आज तिला फॅक्टरी मागे भेटायला गेला होता. वीरेन? नाही ग अनु, इकडे बघ माझ्याकडे. अगं हे बघ, तुला वाटतंय तसं काही नसेल. सहज म्हणून भेटायला गेला असेल ना. सहज? अगं त्याने तिला जवळ घेतलं. गुलू गुलू बोलत होती दोघ. मी निघून आले तिथून. निघून का आलीस? मग काय, त्यांच्या रासलीला बघत उभी राहू तिथेच? अगं समोर जाऊन काय ते खरं खोटं करायचं? काय उपयोग ग बहिणी, त्यांनी एखादी लंगडी सबब पुढे करून स्वतःची बाजू सावरून घेतली असती. आणि स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघितल्यानंतर तिथे उभं राहण्यात काहीच अर्थ नाही ग. मला वाटत होत ना तसच झालं. श्रीमंता घरचा मुलगा ना तो, काय अपेक्षा ठेवणार त्याच्याकडून. मला तर वाटतंय की झालं गेलं सगळं विसरून जाण्यातच तथ्य, तरच माझं भलं होईल. साहेब माझं ऐकून घ्या, मी असं काही केलं नाहीये. तुम्ही साहेब त्या मुलीची दबाणी नोंदून घेतली आहे. ठीक आहे इन्स्पेक्टर, ती मुलगी खोटं बोलते. असं काही झालं नाहीये. मी आर्मी ऑफिसर आहे, मी असं कसं करेन? अँड यू कॅन अरेस्ट मी लाईक दिस. शट अप, यू विल रिग्रेट फॉर दिस. बोला इन्स्पेक्टर सर. तुमच्या राजकीय विरोधक सौदामिनीबाई गायकवाड यांच्या मुलाला आम्ही तुमच्या सांगण्यावरून ताब्यात घेतलंय. बर, पण डिफेन्स मिनिस्ट्रीच्या परवानगीशिवाय आम्ही त्याच्या विरुद्ध FIR दाखल करू शकत नाही. काय करायचं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्हाला कायद्याप्रमाणे जे काय करता येईल ना तेवढं करा. दिल्लीला आपली माणसं बसली आहेत की काय काळजी करू नका, समजा व्यवस्थित होईल. हो, पण माझ्यासाठी याच्यामध्ये फार मोठी रिस्क आहे. आणि मोठी रिस्क आहे म्हणून मोबदला सुद्धा ते काय आमच ते सांगायव का? हो, मोबदल्याची नका काळजी करू, पण त्याला लवकरात लवकर जामिनावर सुटता येऊ नये अशी व्यवस्था करा. तुम्ही निश्चिंत राहा उत्तमराव, 2 दिवस त्याचा जामीन होऊ शकत नाही. आणि हो, त्यासाठी पत्रकार वगैरे मी करतो अरेंज. तुम्ही फक्त तेवढं पैशाचं लक्षात ठेवा. इन्स्पेक्टर साहेब कशाला काळजी करताय? आपलं काय आजचं येवर आहे का? तेव्हा आता पैसे पोचतील तुमच्याकडे. माझ्या हातून अशी चूक झालीच कशी? अनुपमा समजून मी भलत्याच मुलीला.
आणि उद्या ही बातमी अनुला कळली तर दादा पेपर वाचताय काय आजचाच आहे काय नाही वाच तुमच्या लाडक्या बाच्याचे पराक्रम छापून आलेत त्यात वाचा चांगली पारायण करा अजित आपल्या वडिलांशी असं बोलतात वे आई मी वडिलांशी नाही बोलत आहे मामाशी बोलतय वीरेनच्या काय काय केलं वीरेन अरे बोल की आता का बसलास हा काय केलं वीरेन गावातल्या एका पोरीला फॅक्टरी मागं बोलवली आणि हात टाकला तिच्यावर नाही नाही आपला वीरेन असलं काय करणार नाही मला माहिती होत तुम्हाला पटणार नाही म्हणूनच म्हणलं पेपर मध्ये वाचा वाचा हे बघ वाचा आमदार सौदामिनी गायकवाड यांच्या मुलाला विनयभंगासाठी अटक काय मग पटली का खात्री नाही मला तर कालच समजलं होतं काल सांगितलं असतं तर तुम्ही पायताना हाणलं असतं मला अरे तुला कालच समजलं होतं तर मग त्याचा जामीन का नाही केलास अहो अक्कांना कळवाय हवं पुन्हा परक्याकडनं कळलं तर लई मोठा धक्का बसेल हो त्यांना नाही धक्का तर आत्ताही बसेल करा दादा फोन करा ना करा बघतो आम्ही काय करायचं ते नाही हो आता कुठे उरलंय ते पूर्वीचं वातावरण निष्ठा वगैरे सगळ्या गोष्टी विसरायच्या आता पुस्तकातले शब्द उरलेत नाही नाही आपल्यासारखी जुनी माणसंही नाही उरली नवीन पिढीच्या हातात तर द्यायलाच हवं ना आपणच पुढं होऊन कसं चालेल नेहमी हो भेटूया भेटूया बर हा बोला दादा अक्क आजचा पेपर उघडला नाही वाटतं अजून नाही का हो काय विशेष आहे आपल्या वीरेनला अटक झाली गावातल्या पोलीवर हात टाकला मला त्यानं